नमस्कार मित्रांनो, तुमचं फॅमिली डॉक्टर डॉक्टर ए पी. एक 20 वर्षाची पोरगीचं ऍक्सिडेंट झालं. तिचं मणका, ते मणकाची हड्डी असते ती फ्रॅक्चर झाली. बाबाने लगेच तिला ऍडमिट केलं मोठ्या हॉस्पिटलमध्ये. तिचं ऑपरेशन झालं. 5 लाख रुपये खर्च झाले, कमीत कमी 5 लाख रुपये. मोठी रक्कम आहे. आता तिला डिस्चार्ज करायचं होतं, पण तिला ना चक्कर यायचं, तिला समजत नव्हतं, तिच्या अंगात सूज आली होती. आता डिस्चार्ज करताना त्या लोकांनी, हॉस्पिटलवाल्यांनी ब्लड टेस्ट केला आणि सांगितलं, अरे सोडियम कमी आहे, क्लोराईड कमी आहे, ॲडमिट करा, सिरियस आहे, परत आय सी यूमध्ये टाकायला लागेल, परत तुम्हाला इथे नसा खालच्या नसातून तुम्हाला बॉटल चढवायला लागेल, परत तुम्ही साईन करा, काही होऊ शकतो, तिला लकवा पण मारू शकतो, ती कोमामध्ये पण जाऊ शकते. आता बिचारा, ते बाबा घाबरले. ते बोलले, ऑलरेडी माझ्याकडे पैसे आता नाही आहे, मी ऑलरेडी 5 लाख रुपये खर्च केले, मी नाही ठेवू शकत पोरगीला. त्या बाबांनी फॅमिली डॉक्टरला फोन केला. ते बोलले, डॉक्टर साहेब मी काय करू? फॅमिली डॉक्टर बोलला, ठीक आहे तुम्ही घेऊन या, मी करतो, जर समजा गरज पडली तर मी दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करणार. बाबांनी तिला डिस्चार्ज घेतलं, घरी आणलं. फॅमिली डॉक्टरने बघितलं की तिला सोडियम आणि क्लोराईड म्हणजे मीठ कमी आहे अंगात, मीठ. अरे मीठ कमी आहे तर मीठ द्या, इलेक्ट्रॉल पावडर द्या, नारळ पाणी द्या, सलाईन लावा, सलाईन. डॉक्टरांनी सलाईन लावली. मित्रांनो, 3 ते 4 तासात ती बरी झाली. ती ओळखायला लागली, ती शुद्धीत आली, तिला समजायला लागला, ती खायला लागली, तिचं सूज नेक्स्ट डे कमी पण झालं. आता इथे मी हॉस्पिटलला काय दोष नाही देत, माझा मेसेज एवढंच आहे की तुमच्या फॅमिली डॉक्टरवर तुम्ही विश्वास ठेवा. तुमचा डॉक्टर चांगला असेल, तुम्हाला खूप मदत करेल. प्रश्न इथे पैशांचा नाही आहे, प्रश्न आहे हॉस्पिटलमध्ये तुमचं स्वतःचं ओळखीचं डॉक्टर नसतात. असं डॉक्टर पाहिजे की ते तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जायला वाचवणार. जेव्हा गरज असेल तर जायलाच लागतो, तेव्हा हॉस्पिटल बाबा खूप मोठं काम करतो. पण हे छोटी मोठी गोष्टीसाठी जर तुम्ही परत लाखो लाखो रुपये खर्च करणार, पैसे आणणार कुठून, कुठे? फॅमिली डॉक्टर आता कमी राहिले जे पेशंटवर बरोबर लक्ष देतात. आणि पेशंट लोक पण आता एवढं विश्वास ठेवत नाही, त्यांना समजत नाही कोणावर विश्वास ठेवू, यांच्यावर त्यांच्यावर, हॉस्पिटलमध्ये त्यांना समजत नाही. पण मी परत सांगतो, एक दिवशी येईल फक्त फॅमिली डॉक्टर परत येणार मार्केटमध्ये आणि या दुनियामध्ये त्यांचंच मेन अस्तित्व राहील. कारण फॅमिली डॉक्टरशिवाय तुमचं सल्लागार कोण आहे? तुम्ही नेहमी नेहमी ॲडमिट होणार, नेहमी नेहमी ॲडमिट होणार, तापासाठी ॲडमिट होणार, जुलाबसाठी ॲडमिट होणार, डोकंदुखीसाठी ॲडमिट होणार, हां पोटदुखीसाठी ॲडमिट होणार. तुमचं डॉक्टर इलाज केलं पाहिजे आणि तो आहे तुमचा फॅमिली डॉक्टर. ती पोरगी बरी झाली, बाबा किती खुश झाले. जिथे त्यांचं लाखो रुपये जाणार होतं, ते थोडं 1000 रुपये काहीतरी 4-5 हजार रुपये गेले, ते खूप खुश झाले. बस मित्रांनो, हेच मेसेज आहे. जर अंगातलं मीठ कमी आहे, सोडियम आणि क्लोराईड, इलेक्ट्रॉल पावडर द्या यार, मीठ द्या, सलाईन लावा, पेशंट बरं होईल. जर नाही बरं झालं, समजा आणखी ती बेशुद्ध होत चालली तर तुम्ही ऍडमिट करा. पण मला माहिती ना, मीठ देऊन ती 3 ते 4 तासात बरी झाली. मित्रांनो, हा मेसेज सगळ्यांना पाठवा. अरे बाबा, मीठ कमी असेल तर मीठ द्या, प्लीज घाबरू नका, टेन्शन घेऊ नका. हा मेसेज आहे, सगळ्यांना सांगा, पसरवा. फॅमिली डॉक्टर काम येईल, तुमचं फॅमिली डॉक्टर. बस मित्रांनो, हे मेसेज होतं. तोपर्यंत तुमचं फॅमिली डॉक्टर चाललंय आता. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.